नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण डाळिंबाच्या बागांना सुरुवातीला कोणती कोणती रासायनिक खते द्यावी जेणेकरून आपल्याला कळी निघताना बागेमध्ये जास्तीचा त्रास होणार नाही किंवा आपण मी माझ्या अनुभवातून म्हणा आतापर्यंत आपण सुरुवातीला कोणती खते देण्याचा प्रयत्न करतो ज्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यावर्षी जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी आतापर्यंत डाळिंबागेला रासायनिक खताचा डोस भरलेला नाही याच्यामागचं कारण असं आहे की छाटणीचं नियोजन पुढे असताना अचानक अवकाळी जो पाऊस झाला या पावसामुळं पूर्णपणे गडबड झालेली आहे या पावसामुळं अचानक छाटण्या घ्याव्या लागत आहे मग अशा वेळेस आपण बागेला डोस भरलेला नसताना त्या बागांमध्ये आपण सुरुवातीला कोणती खते द्यावी हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो अनेक लोकांनी आपल्या बागांच्या आपल्या जमिनीचं त्या ठिकाणी माती परीक्षण केलेलं असतं खतं नियोजन करताना सुरुवातीला जर आपण माती परीक्षण केलेलं असेल तर शक्यतो माती परीक्षणाच्या शिफारशीनुसारच आपण आपल्या बागांमध्ये दे खत देणं योग्य आहे उगाच जमिनीमध्ये रासायनिक खताचा अवास्तव वापर करणं जमिनीच्या दृष्टीनं आणि बागेच्या दृष्टीनं आपल्यासाठी ते योग्य नाही शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण छाटणी केल्यानंतर आता यावर्षी तरी बऱ्याच ठिकाणी पाणी देण्याची आवश्यकता नाही परंतु आपल्याला आपल्या बागेमध्ये आपली बाग जास्त या आघाडीवरती जाणार नाही आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी चौक निघून त्या ठिकाणी चौक आपली लांबणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात खताचा वापर हा करावाच लागणार आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बागेमध्ये एक चांगल्या प्रकारचा मायक्रोरायझा चांगल्या कंपनीचा आणि त्याच्याबरोबर तुम्ही बागेमध्ये पोटॅशियम शोनाईट पहिल्या पाण्याला एक रे पाच किलोपर्यंत देऊ शकता शेतकरी मित्रांनो खाताची शिफारस करताना अनेक शेतकऱ्यांचा वेगवेगळा अनुभव आहे सगळ्या शेतकऱ्यांची प्रॅक्टिसेस वेगळी आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला जो अनुभव असेल शक्यतो आपण तो के केलेला कधी योग्य राहील दुसऱ्या पाण्याला आपण बागेमध्ये झुरबाहून चौतीस आणि त्याबरोबर एक चांगल्या कंपनीचं चिलेटेड मायक्रोन्यूटन आपण त्या ठिकाणी झिरोभावन सोबत देऊ शकतो शेतकरी मित्रांनो एक रे पाच किलोपर्यंत आपल्याला झिरो भावन चौतीस द्यायचं आहे आणि एक किलोपर्यंत चिलेटेड मायक्रोन्यूटन आपल्याला बागेला द्यायचं आहे तिसऱ्या पाण्याला शेतकरी मित्रांनो आपल्याला बागेमध्ये झिरो झिरो पन्नास आणि त्याबरोबर चिलिटेड झिंक आणि त्याबरोबर बोरान याचा वापर आपल्याला बागेमध्ये करायचा आहे झिरो पन्नास एकरी पाच किलो बोरानं आपल्याला एकरी अर्धा किलो आणि झिंक अर्धा किलो एवढा वापर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये तिसऱ्या पाण्याला करायचा आहे आणि चौथ्या पाण्याला आपल्या बागेमध्ये शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी पोटॅश आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया आपल्याला बागेमध्ये द्यायच्या आहे जेणेकरून आपल्या बागेला त्या ठिकाणी नत्र पचवायला मदत होईल आपल्या बागेतील फॉस्फरस पोटॅश वाढेल आणि आपली जी कळी निघण्याची बागेची जी चालाय मानता येईल किंवा जी पद्धत मानता येईल त्यामध्ये मा आपल्याला त्याचा फरक जाणवेल जेणेकरून फॉस्फरस पोटॅश आपल्या बागेला जास्तीचं मिळाल्यानंतर आपल्याला कळी निघायला चांगली मदत होईल परंतु शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझर झालं ही सगळे खते झाले मायक्रोन्युटन झालं पोटॅश फॉस्फरसच्या बॅक्टेरिया झाल्या ही सगळे खतं घेताना आपण त्या ठिकाणी चांगल्या कंपनीची खते घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण दिलेल्या खताचा आपल्याला योग्य रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या बागेत मिळेल आज आपल्याला बाजारामध्ये अनेक प्रकारचे खतं मिळत आहे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रॉन मिळत आहे परंतु कुठल्याही आमिषाला बळी न पडता ज्या खतांचे सॅम्पल कृषी विभागाकडून पास झालेले असेच खतं आपण त्या ठिकाणी बागेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो येणाऱ्या हंगामाविषयी डाळिंबामध्ये तुम्हालाही काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला माझ्या अनुभवानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद